पनवेल शहरात दुकानदारांची पदपथावर आपल्या दुकानातील माल डिस्काउंटमध्ये विक्री काढण्यासाठी ठेवल्याने पादचाऱ्यांना फुटपाथावर चालायला सुद्धा जागा मिळत नसल्याची बातमी प्रसिद्ध होताच पनवेल महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने याची दखल घेत या दुकानदारांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे पनवेल शहरातील अनेक भागामध्ये दुकानदारांनी आपल्या दुकानातील साड्या ड्रेस मटेरियल ड्रेसेस आणि इतर वस्तू सध्याच्या पावसाळ्याच्या दिवसात सेलच्या नावाखाली दुकानाच्या बाहेर पदपथावरच विक्री ठेवल्यामुळे पादचाऱ्यांना चालायला फुटपाथ नाही आहेत त्यातच शहरातील पदपथावरील अतिक्रमणमुळे पादचाऱ्यांना रस्त्यावर चालायला जागा नसल्याने नाईलाजास्तव रस्त्यावर चालावे लागत आहे याबाबत बातमी प्रसिद्ध होताच पनवेल महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने या दुकानांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे अतिक्रमण विभागाने केलेल्या या कारवाईबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले अशीच कारवाई सातत्याने चालू राहावी अशी मागणी केली आहे